नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी, हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, पुढच्या 24 तासात या भागात मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याने दिला मोठा इशारा। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे। शिवाय मुंबईसह ठाणे काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला आहे। या संदर्भात भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी ट्विट केले आहे। आज दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे। तसेच त्याचबरोबर उद्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने पुन्हा एकदा दिली आहे। तसेच पश्चिम घाटातील रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार शक्यता आहे। दरम्यान मुंबई तसेच कोकणात शनिवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसापासून वाढत असलेले तापमान कमी झाले। हवेत गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले आहेत। पुन्हा एकदा मोठा इशारा देण्यात आलेला आहे। पुढच्या 24 तासात या भागात मुसळधार पावसाची शक्यता। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज दिला आहे व 24 तासामध्ये दक्षिण गोवा कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर उद्या मुंबई ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। तसेच पश्चिम घाटातील रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे। दरम्यान मुंबई तसेच कोकणात सरी पडल्यामुळे काही दिवसांपासून वाढत असलेले तापमान कमी झाले आणि हवेत गारवा निर्माण झाला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।